राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने आज अधिवेशन के तीसरे दिन मीडिया के सामने आकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि सरकार ने सभी पालक मंत्रियों को आदेश दिया कि वह अपने क्षेत्र में जाकर किसानों के हुए नुकसान का आकलन करें, जिसे ध्यान में लेकर सब अपना काम कर रहे हैं। उन्होंने आगे कहा कि शिंदे सरकार ने पिछली बार किसानों की मदद के लिए 10,000 करोड़ से भी ज्यादा की राशि दी है। वहीं मराठा आरक्षण के मुद्दे पर उन्होंने कहा कि पृथ्वीराज फडणवीस की सरकार में मराठाओं को आरक्षण दिया था। अब हमारी भूमिका है कि किसी भी आरक्षण कोटे को बिना धक्का दिए मराठा समाज को आरक्षण देंगे। वहीं पिछली बार सरकार ने मराठा समाज का आरक्षण क्यों रद्द किया था, उसका अभ्यास भी हमारी सरकार करी है। अजित पवार ने क्या कहा, आइए देखते हैं। आता हा प्रश्न जो आहे तो दिल्ली स्तरावर असल्यामुळे आम्हाला तिथे जाऊन अमित भाई शाहांची आणि संबंधितांची भेट घ्यावी लागणार आहे। माझी शुक्रवारी ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले की आपण सोमवारी किंवा मंगळवारी त्या ठिकाणी जाऊ, तर आम्हाला जरी जायचं म्हटलं तर इथलं सभागृहातलं कामकाज लक्षामध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून ते तिथे जावं लागणार आहे, परंतु आम्ही तशा प्रकारचं नियोजन करतोय। काही हे करतात, नवीनच प्रश्न करतात। आता सध्या आपल्या समोर दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा, इथेनॉल हे वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत। त्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते काही विस्ताराचं जे विचारलं तो पूर्ण अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो, त्याच्यावर मुख्यमंत्री ज्यावेळेस निर्णय घेतील त्यावेळेस होईल। मधल्या काळामध्ये कॅबिनेटला वेगवेगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहणी करा असं सांगितलेलं होतं। बहुतेक पालकमंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आले, कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री असे अनेक जण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देखील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्यात आला। त्यांनाही सांगितलं की पंचनामे ताबडतोब त्या ठिकाणी पूर्ण करा। आताही मी अकोल्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी मगाशी बोललो, ते म्हणले की दादा अजून थोडेसे बाकी आहेत परंतु आमचं वॉर फुटिंगवर काम चाललेलं आहे। पंचनामे झाल्याशिवाय साधारण काय काय कुठल्या कुठल्या पिकाचं, सोयाबीनचं, कापसाचं, धानाचं, तूर असेल, कांदा असेल, वेगवेगळ्या पिकांचं, फळबागांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे आकडे पुढे येणार नाही। आणि ते आकडे आल्याशिवाय काय, आपल्याला एक आहे एनडीआरएफ एसडीआरएफच्या मधल्या काळामध्ये नॉर्म्स पण बदलले गेले आणि नवीन नॉर्म्स आलेले आहेत। मागे एकनाथराव शिंदेंनी मागचे नॉर्म्स असताना नॉर्म्सच्या दुप्पट जवळपास मदत त्या ठिकाणी केली, 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता देण्याचं काम झालेलं आहे। तसं ह्याही वेळेस मंत्रिमंडळ आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांचं सरकार त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेईल। उसाचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचा सुटलेला आहे। राजू शेट्टींनी मागणी केली एफआरपीपेक्षा तिथं जास्त द्या, तशीच मागणी त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये केली। खरं तर राज्य सरकार एक बघतं की शेतकऱ्यांनी ऊस घातल्यानंतर एफआरपी प्रमाणे त्यांना पैसे मिळालेत का, पैसे मिळायला उशीर झाला तर राहिलेल्या जेवढा उशीर होईल त्याला 12% व्याज का असं लावलं जातं आणि ते शेतकऱ्याला दिलं जातं, अशा पद्धतीनं ती भूमिका आहे। परंतु राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते या नात्याने त्यांची वेगळी मागणी आहे। आता ही मागणी कोल्हापूरच्या कारखानदारांनी एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढलाय। आता ह्या बाबतीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांनी एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढावा, प्रत्येक भागामध्ये जाऊन ते सांगताय। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी त्यांच्याशी त्यावेळेस संपर्क साधून तुम्हाला सगळ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्या संदर्भात उद्याच्याला काही निर्णय घ्यायचा म्हटलं तर तो कायद्याच्या, नियमाच्या, घटनेच्या चौकटीमध्ये बसला पाहिजे। पाठीमाग दोन सरकारांनी, पृथ्वीराज बाबांचं सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यात मी पण होतो आणि नारायणराव राणेंचे आपण कमिटी केली होती, त्यावेळेस आपण आरक्षण दिलं, दुर्दैवानी ते आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही। त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, त्यांनी आरक्षण दिलं,
ते आरक्षण देत असताना ते आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने टिकलं नाही. आता इजाबीजा झालेलं आहे. मागणी तर येते सांगताना राज्य सरकारच्या प्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की आजपर्यंत ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता त्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आता हे करत असताना मागास आयोग त्यांच्याबद्दलचा अहवाल मागे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने कुठल्या कारणाकरता ते नाकारलं फेटाळलं त्याच्याबद्दलच्या ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी त्याच्यामध्ये दुरुस्त करणं आणि नेहमी मुख्यमंत्री सांगतायत की आता देताना टिकणारं आरक्षण द्यायचंय परंतु ते देताना इतरांनाही कुणाला धक्का न लागता द्यायचंय. आता प्रत्येक जण आपापली भूमिका मांडण्याचं काम करतंय आपापल्या पद्धतीनं प्रेस घेतय किंवा भाषणामध्ये सांगतंय. आता त्यांना प्रत्येकाला आपल्या आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु सरकार म्हणून आम्हाला काम करत असताना हे सगळ्या कायदा सुव्यवस्था घटना या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि तशा पद्धतीने सरकार बघतंय आणि मार्ग काढतंय.